कागल तालुक्यातील माद्याळ इथं नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। अंबाबाईची रोज सकाळी आणि संध्याकाळी महाआरती केली जाते। या आरतीसाठी भाविकांची लक्षणीय गर्दी असते। कापशी खोऱ्यातील माद्याळ हे गाव डोंगराळ भागात वसलेले आहे। 6,500 लोकवस्ती असलेल्या या गावात श्री भावेश्वरी देवीचं जागृत देवस्थान आहे। पंचक्रोशीत हे भावेश्वरी अर्थात अंबाबाई देवालय प्रसिद्ध आहे। अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात। माद्याळ गावातील देवस्थान कमिटीच्या वतीने घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जात आहे। दररोज सकाळी आणि संध्याकाळी 8:30 वाजता देवीची महाआरती केली जाते। महाआरतीसाठी गावातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात। वाद्यांच्या निनादात मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा घालतात। संध्याकाळी पालखी प्रदक्षिणा काढली जाते। आरती झाल्यानंतर सर्वजण देवीचं दर्शन घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घेतात। घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याची माहिती कागल तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सूर्याजीराव घोरपडे यांनी दिली। पण यावर्षी दसरा एवढा महोत्सव जोरात सुरू आहे की जवळपास 700-800 स्त्रिया 2-400 पुरुष हे नवरात्रीनं बसतात आणि जवळपास 10 दिवसाचा एक वेळाच फक्त सकाळी आणि संध्याकाळी फक्त फ्रुट्स फळं खाऊन हा दसरा साजरा होतो आहे। त्या निमित्तानं आपण यावर्षी दसरा साजरा करत असताना मंदिराचा जीर्णोद्धार कलर्स वगैरे स्वच्छता हायजॅक लाईट्स साऊंड सिस्टीम लाईट सिस्टीम आणि इतर स्वच्छता गावातून करून हा दसरा अतिशय चांगल्या पद्धतीचा आम्ही साजरा करत आहोत। माहेरवाशिणींचा ओटी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं केला जातो असं पुजारी विलास रावळ यांनी सांगितलं। जागरा दिवशी मोठा कार्यक्रम असतो। माहेरवाशिणी ओटी भरतात आणि तिचं ओटीचं औक्षण करतात। नंतर मग 12 वाजल्यानंतर आपली भवानी उठते आणि भवानीला गोडा नैवेद्य देऊन मानकरी लोकांचा इतर सहकार्य असतं आणि मानकऱ्यासमवेतच घट हा दुसऱ्या दिवशी पाण्याला जाऊन आडाकडून येऊन पालखी वाजत गाजत येते, पाणी घेत येते, आरती 2 वेळा होते आणि मग घट उठतात आणि वाती समवल्या जातात। सरपंच संगीता खोत यांच्यासह देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गणपती चोथे, उपाध्यक्ष प्रकाश पद्मले, सचिव सुरेश साठे, ज्योतिबा तेलवेकर, मदन संगपाळ, विलास रावळ, दत्तात्रय गोंधळी, राजेंद्र भिवंगडे, संजय पाटील, बाबूराव चौगले, संताजी चौगले, रघुनाथ चौगुले, रितेश घेवडे यांनी उत्सवाचं नियोजन केलंय। या कार्यक्रमासाठी GTPL SPN केबल नेटवर्कचे पॉइंटर सुहास दिवटणकर यांचं विशेष सहकार्य लाभलंय।